तुमच्या लोकांच्या अन्य सदस्य रवींद्रजी करून तुरुंगात पाठवण्यासाठी आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि कुठलं तुरुंगात पाठवायचं आम्ही ठरवू. हेच नवाब मलिक आता तुरुंगात आहेत आणि त्यामुळेच वारंवार विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय. न्यायालयीन कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडील मंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. मंत्री नवाब मलिक यांच्याकडे दोन खाती आहेत, तर ते परभणीचे पालकमंत्री देखील आहेत. त्यांच्याकडील कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे, तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर परभणीचं पालकमंत्रीपद हे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे मलिक हे बिनखात्याचे मंत्री राहणार आहेत. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिकांची सर्व खाती काढून घेण्यात आल्याची माहिती दिली. नवाब मलिक यांचा बेल पुन्हा फेटाळण्यात आलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन चार दिवसात पूर्ण होईल. नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष देखील आहेत. आता ते सध्या उपलब्ध नसल्याने त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करत आहोत. तसंच पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी आमचे हे कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासह करतील, असं जयंत पाटील म्हणाले.